सगळ्या नागरिकांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केली होती. मात्र या घोषणेनंतर काही वेळातच केंद्रीय मंत्र्यांनी घुमजाव केलं. पहिल्या टप्प्यातच कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचं सांगत आरोग्य मंत्र्यांनी त्या घोषणेबद्दल खुलासा केला आणि काही वेळातच त्यांनी सगळ्यांना मोफत लस दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. मोफत लसीच्या घोषणेवर खुलासा करत सारवासारव त्यांनी केली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये लस मोफत दिली जाणार आहे. यामध्ये 1 कोटी आरोग्य सेवा कर्मचारी आणि 2 कोटी कोविड काळात पहिल्या फळीमध्ये काम करणाऱ्यांनाच लस देण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि प्राधान्यक्रमातील 27 कोटी लाभार्थ्यांना लस कशी दिली जाईल याचा तपशील जुलैपर्यंत निश्चित केला जाणार आहे असं सांगत आरोग्यमंत्र्यांनी मोफत लसीच्या घोषणेवर सारवासारव केली. सर, वैक्सीन जो है वो फ्री होगी लोगों के लिए या उन्हें कीमत देनी पड़ेगी? दिल्ली में ज्यादा फ्री है? दिल्ली में नहीं, सारे देश में फ्री होगी. सर, सर वैक्सीन जो है वो फ्री होगी लोगों के लिए या उन्हें कीमत देनी पड़ेगी? दिल्ली में ज्यादा फ्री है? दिल्ली में नहीं, सारे देश में फ्री होगी. सर, सर आता पुढच्या बातमीकडे वळतोय. औरंगाबादच्या नामांतरावर डोंबिवलीचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मत व्यक्त केलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पूर्ण करावी असं राजू पाटील म्हणालेत. इतर पक्षांनी यात राजकारण करू नये असं देखील त्यांनी सांगितलंय. मला वाटतं सर, म्हणजे बाळासाहेबांची जी इच्छा होती, आता मुख्यमंत्री पण उद्धवजी ठाकरे त्यांची इच्छा पूर्ण करावी, याच्यावर मी जास्त काय बोलतो. मागणी पण त्यांची होती, आम्ही वारंवार मागणी सुद्धा केलेली आहे आणि याच्यात बाकीच्या इतर पक्षांनी राजकारण आणण्याची आवश्यकता नाही आहे. मला वाटतं उद्धवजी ठाकरे या बाबतीत कोणत्याही दबावाला बळी न पडता लवकरात लवकर तो निर्णय घेतो. तर औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये शीतयुद्ध सुरू झालंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या भूमिकेचा पुनरुच्चार केलाय. नावं जे बदल आहेत, आता काही उत्तर प्रदेशमध्ये नाव बदलले, त्या नाव बदलाना तिथला जो गरीब माणूस आहे त्याच्या जीवनात काय बदल झाला हे पाहिलं पाहिजे. त्याचं जीवनमान कसं सुधारेल याच्यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं या बाबतीतली चर्चा आम्ही संबंधितांबरोबर सुद्धा करू की आपलं लक्ष काय आहे, उद्दिष्ट काय आहे आणि आपण कशी वाटचाल करायची. अशा प्रकारचे मुद्दे, भावनिक मुद्दे काढायचे, लोकांचं लक्ष त्याच्यावर वेधायचं ही काही मंडळीची पद्धत आहे. आणि मला वाटतं की काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, आम्ही याला फसणार नाही. महाविकास आघाडी यामध्ये त्यांच्या चालीला फसणार नाही ही वस्तुस्थिती आहे. कोणत्याही शहराचं नाव बदलत असताना तिथे वेगळ्या पद्धतीनं द्वेषभावना माणसांमध्ये निर्माण होऊ नये, समाजात निर्माण होऊ नये, एकमेकाबद्दल एक सौंदर्याचं वातावरण असावं, बंधुभावाचं वातावरण असावं, हे लोकशाहीला अभिप्रेत आहे आणि लोकशाही आघाडीला सुद्धा आमच्या ते अभिप्रेत आहे. दरम्यान औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. एका शहराच्या नावावरून असे मतभेद वगैरे नसतात. काँग्रेसच्या लोकांना महाराष्ट्रातल्या बाळासाहेब थोरात असतील, अशोकराव चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा अन्य जे कोणी असतील ते काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते, मला खात्री आहे त्यांना औरंगजेबापेक्षा संभाजी महाराजांवरच त्यांचं प्रेम आणि श्रद्धा असायला हवी आणि आहे. प्रत्येक मराठी माणसाची, प्रत्येक हिंदूची श्रद्धा ही छत्रपती संभाजी महाराजांवरती असायला. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही, तसा औरंगजेबही कोणी लागत नाही. तुम्ही जर सामनाचा अग्रलेख खरोखर वाचला असेल तर त्यात आम्ही सांगितलं तुम्ही 5 वर्ष काय केलं, 5 वर्ष तुमची सत्ता होती केंद्रात आणि महाराष्ट्रात, तुम्ही अलाहाबादचं प्रयागराज केलं, फैजाबादचं अयोध्या केलं, त्याच वेळेला तुम्हाला संभाजीनगर करता आला असतं, मग तुम्ही का ठेवलं का? तर हिंमत असेल तर औरंगाबाद नामांतराचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडा, आम्ही पाठिंबा देतो असं थेट आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी दिलं. बाळासाहेबांची शिवसेना आता दिसत नाही. बाळासाहेबांच्या मध्ये जी धमक होती की सत्तेची पर्वा केली नाही, हिंदुत्वाच्या मागे राहिलेत, आपल्या भूमिकेशी ठाम राहिलेत, दुर्दैवानं सत्तेच्या लाचारीपोटी शिवसेना हे सगळं विसरते आणि उद्या जर काँग्रेसचा दबाव आला तर शिवसेना नांगी टाकील याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण त्यांचं ज्या पद्धतीत गेले काही दिवस सरकार आल्यानंतर चाललंय, यावरून
ते आपली भूमिका रेटून नेतील असं मला अजिबात वाटत नाही. आणि त्यामुळे संभाजीनगर नामकरणाचा प्रस्ताव धमक असेल तर करून टाका, कॅबिनेटमध्ये घेऊन टाका निर्णय, आम्ही सपोर्ट करतो. पुढची बातमी, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. आता सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर आहे. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली अशी माहिती हॉस्पिटलमधल्या सूत्रांकडून देण्यात आली. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वुडलँड या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गांगुली यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं कळतंय. भारतीय क्रिकेट खेळाडू रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल तसंच पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी मेलबर्नच्या हॉटेलमध्ये जेवण करताना दिसले. त्यामुळे खेळाडूंनी बायोसिक्युरिटी प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्याचं दिसलं. हॉटेलमध्ये जेवत असतानाचे भारतीय खेळाडूंचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. मेलबर्नमध्ये या हॉटेलमध्ये या 5 खेळाडूंनी जेवण केलं. एका चाहत्यानं त्यांचं बिल भरलं. चाहत्यानं खेळाडूंकडून पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर या खेळाडूंनी त्याच्यासोबत सेल्फी काढला आणि त्या जोडीला धन्यवाद दिला. घडलेला प्रकार आणि व्हिडिओ त्या चाहत्यानं ट्विट केला. या सर्व खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केल्याचं या चाहत्यानं म्हटलंय. मात्र बायोसिक्युरिटीचं उल्लंघन केल्याचा संशय असल्यानं रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुभमन गिल या 5 खेळाडूंना पुन्हा एकदा विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलंय. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ जिथे वास्तव्यास आहे तिथून या 5 जणांना वेगळ्या ठिकाणी विलग करण्यात आलंय.